ಲಾಸ್ಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್, ಈ ದೇಶ ಹಿಂದುತ್ವ ರಾಷ್ಟ್ರ ಹಿಂದುತ್ವ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆಯಾ ಸರ್? ಯಾವ ದೇಶವೂ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಬದುಕೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಅನುಸರಿಸ್ತಿರೋದು ಒಂದು ಬ್ರಿಟಿಷ್ ಮತ್ತು ಇದು ಅಮೇರಿಕನ್ ಸಿಸ್ಟಮ್. ನಮ್ಮ ಡೆಮಾಕ್ರಸಿ, ವೋಟಿಂಗ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಎಲ್ಲ, ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದನೇ ಬಂದಿರೋದು. ಯಾವುದು ಈ ದೇಶ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದು, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಹುಟ್ಟಿ ಬಾಳಿ ಬದುಕಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ದೇಶ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ದೇಖಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಜಯ್ ಕುಮಾರ್ ಸಿಂಗ್ ಆಗಿ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ಬಾತ್ ಕಿ ಹರ್ ಹಿಂದೂ ಬುರಾ ನೀ ಹೋತಾ, ಹರ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬುರಾ ನೀ ಹೋತಾ. ಚಂದ ಲೋಗ್ ಹೈ ಜೋ ನಫರತ್ ಫೈಲಾತೆ ಹೈ, ವೋ ಚಂದ ಲೋಗ್ ಹೀ ಹೈ ಜೋ ಜಹರ್ ಫೈಲಾತೆ ಹೈ. ಮುಸಲ್ಮಾನೋ ಕೋ ಯೇ ಅಹ್ಸಾಸ್ ರಹಾ ಕಿ ಅಪ್ನಾ ಬನಾನಾ ರಹಾ ದೂರ್ ತೂನೆ, ಔರೋ ಕೆ ಹೋ ಜಾಯೇ ಐಸಾ ಭೀ ನಾ ಛೂಟಾ. السلام علیکم دوستو, آپ دیکھ رہے ہیں سلام بنگلور. اس دور میں ہندوستانی مسلمان ہر روز بے چینی, تشویش, تنازعات اور تکلیف سے روبرو ہے. ایسے میں 1200 سال پر محیط ملک کی تعمیر و تشکیل میں مسلمانوں کے نمایاں تاریخ کردار کو اجاگر کرنے والی کتاب 21ویں صدی کے ہندوستانی مسلمانوں کا احساس یتیمی کی تقریب عمل میں آئی. ಎನ್ ಕೆ ಮೋಹನ್ ರಾಮ್ ಕಿ ತಹರೀಕ್ ಕರ್ದ ಕನ್ನಡ ಕಿತಾಬ್ 21ನೇ ಶತಮಾನದ ಭಾರತೀಯ ಮುಸಲ್ಮಾನರ ಅನಾಥ ಪ್ರಜೆ ಕನ್ನಡ ಕಿತಾಬ್ ಕಾ ಉರ್ದು ತರ್ಜುಮಾ ಅನ್ವರ್ ದಾಗ್ ನೆ ಕಿಯಾ ಹೈ. ಕನ್ನಡ ಕೆ ಸಾಬಿಕ್ ಜನರಲ್ ಪೊಲೀಸ್ ಔರ್ ಮಶಹೂರ್ ಶಾಯರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಜಯ ಕುಮಾರ್ ಸಿಂಗ್ IPS ಕಿತಾಬ್ ಕಿ ರಸ್ಮ್ ಅದಾ ಕಿ. ಇಸಿ ದೌರಾನ್ ಕನ್ನಡ ಕೆ ಮುಮ್ತಾಜ್ ದಾನಿಶ್ವರ್ ಅದೀಬ್ ಡಾಕ್ಟರ್ ಕೆ ಮರಳು ಸಿದ್ದಪ್ಪ ಔರ್ ಉರ್ದು ಕೆ ಮಾರೂಫ್ ಖಲ್ಮಕಾರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಆಜಮ್ ಶಾಹಿದ್ ನೆ ಕಿತಾಬ್ ಪರ್ ಇಜ್ಹಾರ ಖಯಾಲ್ ಕಿಯಾ. ಸರ್, 21ವೀ ಸದಿ ಕೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಮುಸಲ್ಮಾನೋ ಮೇ ಎಹ್ಸಾಸ್ ಯತೀಮಿ ಯೇ ದರ್ದನಾಕ್ ಇಸ್ಕಾ ಕ್ಯಾ ದರಸಲ್ ಐಸಾ ಹೈ ದೇಖಿಯೆ ಕೆ ಯತೀಮ್ ವೋ ಹೋತಾ ಹೈ ಜಿಸ್ಕೆ ಸರ್ ಪೆ ಸಾಯಾ ನಹೀ ಹೋತಾ. ಅಬ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಮುಸಲ್ಮಾನೋ ಕೋ ಯೇ ಹಮೇಶಾ ರಿಝಾಯಾ ಜಾತಾ ರಹಾ, हाथ में खिलौने देकर बहलाता बहलाया गया कि आपके सर पे साया है. सिर्फ़ अल्लाह की ज़ात पर यकीन रखकर मुसलमान जीता ही है, उसके ईमान का हिस्सा है. मगर हिंदुस्तान में हमेशा मुसलमानों के साथ गैर जानिबदाराना प्रिजुडाइज्ड तरीके से रवैया रखा जाता है. हर एक दौर में एक एक अलग अलग हुकूमत ये चाहती है कि मुसलमान किसी न किसी तरह उसके हवाले हो जाए. मुझे याद आता है कि तवील अरसे तक एक पार्टी हमारे मुल्क में हुकूमत करती रही और उसने हमेशा ये समझा कि मुसलमान उनके तरफदार हैं. मगर मुसलमानों को ये एहसास रहा कि अपना बनाना रहा दूर तूने, औरों के हो जाएं ऐसा भी ना छोड़ा. हमें सिर्फ इतना अपनी गिरफ्त में रखा मगर हमारी खुशहाली के लिए बहुत कम किया गया. आज मुल्क में यूं देखा जा रहा है कि अदम रवादारी है, इंटॉलरेंस है, अदम तहफ़ है, बेबसी के आलम का शिकार है मुसलमान. वो इस लिहाज से कि उन्हें गैर ज़रूरी तौर पर परेशान किया जाता है, कभी उनके पहनावे पर, कभी उनके नाम पर, कभी उनकी टोपी पर, कभी उनकी दाढ़ी पर, कभी उनके लिबास पर, कभी उनके खाने पर, कभी हिजाब पर, कभी अज़ां पर. इतने तवील हैं मसाइल कि मुसलमानों को एक साजिश ये रची जा रही है कि किसी न किसी तरह उनके बढ़ते कदम रुक जाएँ. तो इसी लिहाज से ये कहना है कि 21वीं सदी में हिंदुस्तानी मुसलमानों में एक एहसास यतीमी जाग पड़ा है. इस लिहाज से कि वो कोई सोना चांदी आसमान से तारे नहीं चाहते, बल्कि उन्हें उनकी हालत पर छोड़ दिया जाए. उनके ताल्लुक से कोई अच्छा नहीं किया जाता है, ना सही. उनके ताल्लुक से ख़राब ना सोचा जाए, ख़राब ना किया जाए. यही हाल है. इनके मोहन राम एक तरबियत याफ्ता सहाफ़ी हैं, बड़े अच्छे दानिश्वर हैं, थिंकर हैं और दूरदर्शन में तकरीबन उन्होंने 35 साल खिदमत की है. एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ दूरदर्शन के हिस्से से वो रिटायर हुए. उन्होंने हमेशा अपनी तहरीरों में और उनकी कन्नड़ा नसर जिसको कहते हैं ना, कन्नड़ा गद्य जिसको कहते हैं, इतनी रवानी से लिखते हैं ऐसा कि गोया पढ़ने वाला ये महसूस कर रहा है उसके रूबरू वो बात कर रहे हैं. उन्होंने आसान जबान में पूरी तारीख को खंगाल कर 2 साल के अरसे में किताब लिखी है. इसमें 35 चैप्टर्स हैं. हर चैप्टर में यह बताया गया है कि दीगर बरादरान वतन के साथ, दीगर दफ्तरान वतन के साथ मुसलमान भी इस वतन का अटूट हिस्सा हैं. इनको आप अलग रखकर भारत का ख्याल नहीं कर सकते, तसव्वुर नहीं कर सकते, क्योंकि मुसलमान तादाद में कम ही होंगे. इस तरह है कि एक ईंट से ईंट को जोड़ने के लिए गारे की ज़रूरत पड़ती है, सीमेंट की ज़रूरत पड़ती है. ये सीमेंट मुसलमान है. उन्होंने ये कहा है कि मुसलमानों को अब मायूसी का शिकार होने के बजाय बेहतर है
कि वो अपने हालत का जायज़ा लें, तालीम में आगे बढ़ें, अपने हुनर से मेरिट से अपना मकाम बनाएं। नई नस्ल को चाहिए कि हालात जो भी हों मगर उनको मायूसी छोड़कर आगे बढ़ना है। ये किताब मैं समझता हूँ कि एक तरीके से अलार्मिंग टेंडेंसी रखती है, कि मुसलमानों को बाखबर रखती है। ये किताब उर्दू में शाय हुई है, अनवर दाग ने इसका तर्जुमा किया है। यूँ नहीं कहा जा सकता कि 100% सही तर्जुमा रहा होगा, मगर फिर भी किताबें ख़रीद कर पढ़ने का ज़ौक उर्दू वालों में फिर से ज़िंदा होना है। लोग किताब को ख़रीदें, किताब की कदर मंजिलत करें। और हमें मालूम होगा कि तकरीबन 270 सफ़ात पर लिखी गई इस किताब में, इसमें खुद हमारी ही अपनी किस्सा है, हमारी ही अपनी दास्तान है। मैं ये कहना चाहूँगा आखिर में कि यह किताब आज नामा है, आज का ये इमेज जो है वो उसमें तर्जुमानी करती है। इस दौर की आवाज़ उस किताब में है। इस किताब की अहमियत इस लिहाज से भी बढ़ जाती है कि हिंदुस्तान में हिंदुस्तानी मुसलमानों के हवाले से कई लोगों ने किताबें लिखी हैं, मगर हमारे अपने लोग, हमारे अहले ईमान जो किताब लिखते हैं उससे बढ़कर हमारा कोई साथी जो गैर है, मतलब गैर मजहब वाला है, वो लिखता है, तो उसकी कदर कीमत बढ़ जानी चाहिए। उसके इस तलाश जस्तजू को, उसके इस शौक़ को हमें मज़ीद और उसे ताकत देना है, इस लिहाज से कि हम उसके काम को कदर की निगाह से देखें, तो तभी जाकर ये मकसद पूरा होता है। थैंक यू भैया। एक किताब आपने भी लिखी थी, मुस्लिम द इंडियन वे फॉरवर्ड, अब यह किताब एन के मोहन राम ने लिखी है, 21वीं सदी के हिंदुस्तानी मुसलमानों की एहसास थी में, क्या कहेंगे आप इस बारे में? ये जो मोहन राम साहब ने लिखा है वो हकीकत है, मैंने जो लिखा है वो हकीकत को बदलने के लिए लिखा। यानी हम मायूसी में, जैसा कि मोहन राम साहब ने कहा कि हम मायूसी में नहीं रहना चाहिए, अब उसका हल भी निकालना चाहिए। जो मेरी किताब इंडियन मुस्लिम जो वे फॉरवर्ड है, वो इस मायूसी का हल है। सर, इस तरह के लोग जो अयंगारी मज़हब से आते हैं, अयंगारी ब्राह्मीण होने के बावजूद भी आते हैं, तो ये हिंदुइज्म, ये सेकुलरिज्म को जो जिंदा करते हैं, इस बारे में आप क्या कहेंगे? देखिए, डॉक्टर अजय कुमार सिंह ने आज बहुत अच्छी बात की कि हर हिंदू बुरा नहीं होता, हर मुसलमान बुरा नहीं होता। चंद लोग हैं जो नफ़रत फैलाते हैं, वो चंद लोग ही हैं जो जहर फैलाते हैं, उनका मुकाबला करना चाहिए, ना कि उनसे बैर लेना चाहिए। थैंक यू सर। बताइए कौमी यकजहती के बारे में, हिंदू मुस्लिम एकता के बारे में, इस तरह के जो ग्रामीण अयंगार से आकर इनके राम सर इस तरह की किताब लिखते हैं, इस बारे में आपका क्या ख्याल है? सबसे पहले मैं मुबारकबाद देना चाहता हूँ इनके मोहन राम साहब, इन्होंने एक बहुत बड़ी जुर्रत की है और सच्चाई को सामने लाने की कोशिश की है, और उन्होंने साफ लफ्ज़ों में मुसलमानों की हकीकत को भी बताया है और मुसलमान को के परेशानियों को भी बताया है, और जो एहसास कमतरी है इसके बारे में भी उजागर किया है। और मैं ख़ासकर महबूब पाशा से भी बड़ा मुतासर हुआ कि उन्होंने उर्दू में इसको ट्रांसलेट करके एक नई सोच और ख़ासकर हमारे सियासतदानों के अंदर ऐसी किताबें हमारे लोगों के अंदर भी आएँ और हम लोग भी इससे वाकिफ़ हों, एक नई शुरुआत है। मैं उनको भी मुबारकबाद देना चाहता हूँ। सर, अगर 70-75 साल के आज़ाद हिंदुस्तान को हम देखें, 30 करोड़ के आबादी होने के बावजूद भी मुसलमान सोशल जस्टिस में इतने पीछे क्यों हैं? हुज फेलिंग सर, एक्चुअली अपना हकूक़ दिल लेने में ये कहाँ हो रही है कौम? ये मैंने अभी इसी किताब के अंदर यहाँ पर जो तकरीर कर रहे थे जनाब आज़म शाहिद ने कहा, मौलाना अबुल कलाम आज़ाद जैसी शख्सियत जब वो उस वक्त ये बात कहते हैं, और निसार साहब का जो 1972 में उन्होंने ये काफ़ी अरसे से तकरीबन 1947 से ही जिस तरीके के परेशानियाँ जब मुल्क में हुए हैं, ये सब सहने के बाद, और जनूबी हिंदुस्तान के मुसलमानों को ज़्यादातर उसके बारे में मालूम नहीं है, क्योंकि ये सब वाक़ियात तो हुए थे वहाँ पर हुए थे, तो उसका एक जायज़ा लेते हुए दिल की गहराइयों से ये महसूस होता है, कहीं ना कहीं हमारी लीडरशिप नहीं रही, कहीं ना कहीं हम उसमें कमज़ोर रहे। भिन्नवादा वंदो दारी तक
ಇಲ್ಲಿಯ ತನಕ ಇಲ್ಲದಿದ್ದ ಅಸಹನೆ ಅಶಾಂತಿ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ದ್ವೇಷ ಒಂದು ಹಲ್ಲೆ ಶುರುವಾಗಿ ಇದು ಯಾವ ಧರ್ಮದವರು ಯಾವ ರೀತಿ ಬಟ್ಟೆ ಹಾಕಬೇಕು ಯಾವ ರೀತಿ ಸೀರೆ ಉಡಬೇಕು ಯಾವ ರೀತಿ ಜಡೆ ಹಣ್ಕೋಬೇಕು ಯಾವ ರೀತಿ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಬೇಕು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಬಾರ್ದು ಏನು ತಿನ್ನಬೇಕು ಏನು ತಿನ್ನಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಈಗೆಲ್ಲರೂ ನಾವು ಈ ದೇಶದಲ್ಲೇ ಒಂದು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಜಾತ್ಯತೀತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಕಳೆದ 75 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಮುಸ್ಲಿಮರ ಬಗ್ಗೆ ಎಸ್ ಇವತ್ತು ಒಂದು ಅಸಹನೆ ಬಂದಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಕಾರಣವೋ ಅವರೂ ಸ್ವಲ್ಪ ಕಾರಣ ಇದ್ದಾರೆ. ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಈ ಅನಾಥ ಪ್ರಜ್ಞೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಒಂದು ತಬ್ಬಲಿತನ ಬರೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಪರಿಸರ ಕಾರಣ. ಈ ಪರಿಸರ ಹೀಗೆ ಮುಂದುವರೆದ್ರೆ ಇದಾಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಮೇರಿಕಾದಲ್ಲಿ ವರ್ಲ್ಡ್ ಟವರ್ಸ್ ಮೇಲೆ ಬಾಂಬ್ ಹಾಕಿ ಅದನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿದಾಗ ಅಮೇರಿಕಾದಲ್ಲಿರೋ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ಯಾರೂ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಕೊಲ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಮಾಡ್ಬೋದಿತ್ತು ಅವರು. ಆದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಟ್ರೈನ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದೆಲ್ಲವನ್ನು ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಿತ್ತ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಸರ್, ತಾವು ಹೇಳ್ದಂಗೆ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ತಾವು ಪ್ರಸ್ತಾವ ಮಾಡ್ದಂಗೆ ಏನು ತಿನ್ನಬೇಕು ಏನು ತಿನ್ನಬಾರ್ದು ಏನು ಉಡಬೇಕು ಏನು ಹಾಕ್ಬಾರ್ದು ಈಗ ಅದು ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್, ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಖಂಡಿತ ಇದೆ, ಖಂಡಿತ ಇದೆ. ಇವಾಗ ಯಾವ ಯಾವ ಆಹಾರ ನಮ್ಮದು ಯಾವ ನಮ್ಮದಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತು. ನಾನು ಯಾವುದೋ ಒಂದು ಧರ್ಮದ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಒಂದು ವಾತಾವರಣದಿಂದ ಬೆಳೆದಿದ್ದರಿಂದ ನಾನು ಇಂಥದ್ದು ತಿನ್ನೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ತಿನ್ನಲ್ಲ. ನಾನು ತಿನ್ನು ಅಂತ ಹೇಳೋದು ತಪ್ಪು, ತಿನ್ನಬೇಡ ಅಂತ ಹೇಳೋದು ತಪ್ಪು. ಇವತ್ತು ಟೇಕ್ ಹಿಜಾಬ್ ಇಶ್ಯೂ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾರೆ. ಇರಾನ್ನಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿದೆ, ಹಿಜಾಬ್ ಸುಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾತಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಡಿದ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ? ನೀವು ಕಂಪಲ್ಸರಿ ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ಯಾವುದನ್ನು ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಾಡಬಾರ್ದು. ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಸ್ನೇಹದಿಂದ, ಆತ್ಮೀಯತೆಯಿಂದ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರ ಒಂದು ನಂಬಿಕೆಗಳನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬದುಕಬೇಕು ಅನ್ನೋದು ಉದ್ದೇಶ. ಇಲ್ಲ, ತಪ್ಪಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಅಹಂ ಇಶ್ಯೂ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಎಲ್ಲಿ ಮೆಜಾರಿಟಿ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಅಹಂ ಇಶ್ಯೂ ಇದೆ, ಅದೇ ರೀತಿ ಅವರಲ್ಲೂ ಇರುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯ ಸಹಜ, ಅದು ಒಬ್ರಿಗೊಬ್ಬರು ಜಗಳಾಡೋ ಸಹಜ. ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಚಾರಿತ್ರಿಕ ಕಾರಣಗಳು ಇದೆ. ಈ ಚಾರಿತ್ರಿಕ ಕಾರಣಗಳ ಎಲ್ಲ ಒಂದು ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಮಾಡಿ ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಇರಬೇಕು, ಎಲ್ಲ ಒಂದಾಗಬೇಕು ಅಂತ. ಅಷ್ಟು ಈ ದೇಶ ಒಂದಾಗಿರುತ್ತೆ ಹೊರತು ಇವ್ರನ್ನ ಯಾರನ್ನೂ 18% ಜನಗಳನ್ನ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಓಡಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಅವರು ಇಲ್ಲಿರ್ತಾರೆ, ನಾವು ಇಲ್ಲಿರ್ತೀವಿ, ಒಟ್ಟಿಗೆ ಇರೋಣ ಅಷ್ಟೇ. ಲಾಸ್ಟ್ ಕ್ವೆಶನ್, ಮೈನಾರಿಟಿ ಅವರು ತಮ್ಮನ್ನು ಮೈನಾರಿಟಿ ಕರ್ಸ್ಕೊಬೇಕು, ಯಾವಾಗ ಕರ್ಕೊಂಡು? ಏ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ಆಸೆನೂ ಇಲ್ಲ. ಕರೆದಿರೋ ನೀವು, ಯಾಕೆ ಕರೆದ್ರಿ? ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ದೀರಾ. ಇವತ್ತು ಅವ್ರನ್ನ ಇವಾಗ ಮೈನಾರಿಟಿ ಅಂತ ನೀವು ತೆಗೆದುಬಿಟ್ರೆ ನಾಳೆ ಏನು ಬೀದಿಗೆ ಬರೋಲ್ಲ ಅವರು. ಅವ್ರು ಎಲ್ಲಿರ್ತಾರೋ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಮೇಲಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಹಠದಲ್ಲಿ. ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದು ನನ್ನ ಕೊನೆ ಭಾಷಣದಲ್ಲಿ. ಇವೆಲ್ಲ ಬಿಟ್ಬಿಡಿ, ಅನಾಥ ಪ್ರಜ್ಞೆ ಇವೆಲ್ಲ ಥೀರಿಗಳು. ಬಟ್ ನೀವು ಎಜುಕೇಷನ್ಗೆ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀರಾ. ಎಜುಕೇಷನ್ ಅಂದರೆ ಬರೀ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಎಜುಕೆ, ಡಾಕ್ಟರ್ಲ್ಲ, ಇಂಜಿನಿಯರ್ಲ್ಲ. ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕವಾಗಿ ನಾವು ಬೆಳಿಬೇಕು, ಅದೇ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ಓಕೆ ಸರ್, ಲಾಸ್ಟ್ ಕ್ವೆಶನ್, ಈ ದೇಶ ಹಿಂದುತ್ವ ರಾಷ್ಟ್ರ, ಹಿಂದುತ್ವ ಆಗೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆಯಾ ಸರ್? ಯಾವ ದೇಶವೂ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಬದುಕೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಅನುಸರಿಸ್ತಿರೋದು ಒಂದು ಬ್ರಿಟಿಷ್ ಮತ್ತು ಇದು ಅಮೇರಿಕನ್ ಸಿಸ್ಟಮ್ಗಳು. ನಮ್ಮ ಡೆಮಾಕ್ರಸಿ, ವೋಟಿಂಗ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಎಲ್ಲ, ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದನೇ ಬಂದಿರೋದು. ಯಾವುದು ಈ ದೇಶ ಎಲ್ಲರಿಗೂ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಹುಟ್ಟಿ ಬಾಳಿ ಬದುಕಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ದೇಶ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.